Subscribe to Awaaz today. Click on the bell icon for latest national and international buzzing news. होळी धुलीवंदन व रंगपंचमीचा उत्सव ती 2 दिवसांवर येऊन ठेपलाय। मात्र कोविड रुग्ण पनवेलमध्ये दिवसेंदिवस वाढत असल्याने सार्वजनिकरित्या व खासगी पद्धतीने हा उत्सव साजरा करण्यास पनवेल महानगरपालिकेने मनाई केली आहे। वाढते कोविड रुग्ण पाहता रंगांची उधळण करणारा हा सण साजरा न करण्याचे आवाहन पनवेल महानगरपालिका आयुक्त सुधाकर देशमुख यांनी केले। दरम्यान होळीसारख्या सणावर निर्बंध लागल्याने नागरिकांच्या आनंदावर विरजण पडले। असं असलं तरी कोविड मधून बाहेर पडण्यासाठी प्रशासनाला सहकार्य करण्याची भूमिका नागरिकांची आहे। या निर्बंधांबाबत पालिका आयुक्त सुधाकर देशमुख यांनी अधिक होळी सार्वजनिकरित्या साजरी करायची नाही अशा प्रकारचे प्रोहिबिटेड ऑर्डर आपण काढलेले आहे। होळी धुलीवंदन आणि रंगपंचमीची गर्दी करायची नाही म्हणून ऑर्डर काढलेला आहे। आता आपल्याला माहिती की एका कुटुंबातला एक सदस्य पॉझिटिव्ह आला की सगळं कुटुंब पॉझिटिव्ह येतं। त्यामुळे आपण आता याची खबरदारी घ्यायची की जास्तीत जास्त लोकांनी एकत्र येणं टाळायचंय आणि कोरोनाच्या प्रसाराला आपण थांबवायचं। आवाज टुडे साठी श्वेता भुईरांचा Report Panvel. Subscribe to Awaaz today. Click on the bell icon for latest national and international buzzing news.